धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे जमावाने केलेल्या 5 भिक्षुकांच्या हत्येप्रकरणी 28 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे सरकारी पक्षाची बाजू न्यायालयात मांडतील अशी माहिती धुळ्याचे पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी दिली. 1 जुलै रोजी राईनपाडामध्ये सोलापूर जिल्ह्यातील नाथपंथीय डवरी समाजाचे दादाराव भोसले वय 36, भारत भोसले वय 45, भारत माळवे वय 45, आग्नू इंगोले वय 20 आणि राजू भोसले वय 47 हे भिक्षुकी मागण्यासाठी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील राईनपाडामध्ये आले होते. त्याच काळात राज्यभरात मुलांना पळून नेणारी टोळी सक्रिय असल्याची अफवा पसरली होती. यात संशयावरून सुमारे 3000 जास्त संख्या असलेल्या जमावाने भिक्षुकांना बेदम मारहाण केली होती. यात 5ही जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी दंगल व सहेतुक हत्येचा आरोप ठेवून आरोपपत्र दाखल केले. पोरधरी असल्याची अफवा व्हॉट्सअपवरून पसरल्याचेही तपासात पुढे आले आहे. तर धुळे जिल्ह्यातील राईनपाडा या ठिकाणी जी 5 जणांची सामूहिक हत्या झाली होती त्या संदर्भात गुन्ह्याचं चार्जशीट आपण गेल्या महिन्यामध्ये दाखल केलेलं आहे. त्यामध्ये 28 आरोपींविरुद्ध आपण चार्जशीट दाखल केलेलं आहे आणि या गुन्हा हा खटला माननीय उज्ज्वल निकम साहेब यांनी कोर्टामध्ये चालवावा या संदर्भात सुद्धा पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे आणि त्याबद्दल देखील लवकरच आदेश प्राप्त होणार आहे.